मित्रांनो, आपल्या सर्वांचं माने एज्युकेशन अकॅडमी मध्ये स्वागत। तर या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत धार्मिक आणि सामाजिक सुधारणांची चळवळ या धड्याबद्दल सविस्तर माहिती आपण या ठिकाणी चर्चा करूया। ओके, तर पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे कोणकोणते पॉइंट्स किंवा कोणकोणते अंश या पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या चळवळीमध्ये। पहिल्यांदा आपण ब्राह्मो समाजाची स्थापना व सुधारणा याचा अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर आर्य समाजाची स्थापना व सुधारणा बघणार आहोत। सत्यशोधक समाजाची शिकवण चर्चा करणार आहोत। रामकृष्ण मिशन आणि त्याची शिकवण ही सुद्धा आपण या पाठामध्ये चर्चा करणार आहोत। नारायण गुरु आणि त्यांचा धर्म परिपालन योगम याच्याबद्दल ही चर्चा करूया। त्याचबरोबर तरुण बंगालची चळवळ आणि प्रार्थना समाजांची सुधारणा, अलीगढ चळवळ आणि थियॉसॉफिकल सोसायटी याबद्दल ही आपण चर्चा करणार। पेरियर आणि पेरियरची सुधारणा ही सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया। तर पहिल्यांदा एक आपण अभ्यास करत जाऊया सामाजिक व धार्मिक सुधारणांची चळवळ ही का प्रारंभ झाली याच्याबद्दल पहिल्यांदा थोडक्यात आपण चर्चा करू। तर 19व्या शतकाच्या शेवटी आपल्या भारत देशामध्ये सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये सुधारणेची आवश्यकता होती, कारण या सामाजिक व्यवस्थेमध्ये अंधश्रद्धा, असमानता अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं आणि अंधश्रद्धा मुक्त समानतेवर आधारित समाज निर्मिती करण्यासाठी हा प्रयत्न केला गेला। म्हणजे सामाजिक व धार्मिक सुधारणांची चळवळ सुरू झालेली आपणाला दिसून येते। तर 19व्या शतकामध्ये समाज सुधारणाचा काळ हा एक पुनर्जीवनाचा कालखंड म्हणून सुद्धा आपल्या भारत देशाच्या सामाजिक इतिहासामध्ये आपणाला पाहावयास मिळतो। इतकंच नाही तर जातीयता, लिंगभेद, सती पद्धत, विधवा पुनर्विवाहाला विरोध, शूद्र व मागासवर्गीयांचे शिक्षण, उच्च नीच म्हणजेच अशा अनेक समस्या आपल्या भारतीय समाजामध्ये तोंड उघडत होत्या आणि त्या समस्यांना मुळासकट निपटून काढण्यासाठी या सामाजिक व धार्मिक सुधारणांची चळवळ ही अतिशय आवश्यक होती आणि त्यासाठी या समस्यांना निवारण करण्यासाठी सामाजिक चळवळींचा प्रारंभ झालेला इतिहासामध्ये आपण पाहतो। विद्यार्थी मित्रांनो, आता बघितलं आपण जातीयता नाहीसी करण्यासाठी, लिंगभेद नाहीसे करण्यासाठी, सती पद्धत दूर करण्यासाठी, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी, शूद्र व मागासवर्गीयांना शिक्षण देण्यासाठी आणि उच्च नीच समाजामध्ये मुळासकट निपटून काढण्यासाठी या चळवळीचा प्रारंभ झाला। कुठल्या? तर सामाजिक व धार्मिक सुधारणांची चळवळ आपल्या भारत देशामध्ये झालेली दिसून येते। तर पहिल्यांदा आपण बघूया ब्राह्मो समाज। 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना करण्यात आली। या समाजाचा संस्थापक होता राजाराम मोहन राय। तर आपल्या समोर या महान व्यक्तीचं एक छायाचित्र मी प्रस्तुत केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही निरीक्षण करू शकता। तर आपण ब्राह्मो समाजाबद्दल आणि राजाराम मोहन राय बद्दल बघूया, चर्चा करूया। राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते, कारण समाज सुधारणामध्ये आणि धार्मिक सुधारणामध्ये अतिशय मोलाचं एक महत्वाचं पात्र राजाराम मोहन राय यांनी
आपल्या भारतीय समाजामध्ये केलेला आहे, म्हणून यांना भारतीय समाजाचे आधुनिक भारताचे जनक म्हणून सुद्धा ओळखतो। त्यांनी भारतामध्ये समाज सुधारणाला चालना दिली। इतकंच नाही तर हे संस्कृत, अरेबिक, पारसी, इंग्रजी, फ्रेंच, ग्रीक, लॅटिन अशा अनेक भाषेवर यांचं ज्ञान होतं आणि प्रभुत्व होतं हे आपण इतिहासामध्ये बघतो। असे महान एक ज्ञानी आणि एक महत्त्वपूर्ण व्यक्तीने आपल्या भारतीय समाजातील अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। त्यांनी आपल्या मित्राबरोबर एकत्र येऊन कलकत्ता येथे आत्मीय सभा सुरू केली, आत्मीय सभा घेतली आणि त्या सभेमध्ये भारतीय समाजातील अनिष्ट प्रथेबद्दल, समस्याबद्दल चर्चा केलेली आपणाला दिसून येते। आणि त्या चर्चेतूनच 1828 मध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली। विद्यार्थी मित्रांनो, केव्हा केले? 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन राय यांनी केलेली आहे। तर बंगाली भाषेतील संवाद कौमोदी हे वृत्तपत्र सुद्धा याच महान व्यक्तीने सुरुवात केली। कुठलं? तर संवाद कौमोदी नावाचे बंगाली भाषेतून वृत्तपत्र सुरू केलं आणि या वृत्तपत्राद्वारे आपल्या भारतीय समाजातील असणाऱ्या अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा याच्याबद्दल आवाज उठवलेला आपणाला दिसून येतो। तर 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा ब्रिटिश सरकार मार्फत पास करण्यात आला। या कायदा पास करण्यामध्ये राजा राम मोहन राय यांचं एक महत्वाचं पात्र आपणाला दिसून येतं। का तर सतीबंदी, सती पद्धत जी काय होती त्याच्यावर बंदी आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी फारस एक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाचा प्रतिफल म्हणूनच काय झालं तर 1829 मध्ये ब्रिटिश सरकारने सतीबंदीचा कायदा अंमलात आणला। ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आतापर्यंत राजा राम मोहन राय यांच्याबद्दल संक्षिप्तपणे अभ्यास केला, तर ब्रह्म समाजाची काय काय शिकवण होती ही थोडक्यात आपण इथं बघूया। आपण या समाजाने मूर्तीपूजा अमान्य केली आणि देवाचा एकेश्वर विश्वास ठेवला, देव एकच आहे आणि तो निराकार आहे आणि मूर्तीपूजा करणे हे योग्य नाही असं या ब्रह्म समाजाचं मत होतं। मूर्तीपूजा, अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक धार्मिक चालीरीती ना या समाजात स्थान नव्हते हे सुद्धा आपण बघतो। तर इतकंच नाही तर अर्थहीन चालीरीतींचा विरोध या ब्रह्म समाजाने केला। तर सर्वांना प्रतिष्ठेचे जीवन जगावे यासाठी प्रयत्न या ब्रह्म समाजाने केला, म्हणजे उच्च नीच असमानता नाहीशी करून सर्वांना एक चांगलं जीवन मिळावं, समानतेचा समाज निर्माण व्हावा भारत देशामध्ये, या प्रकारे या ब्रह्म समाजाची शिकवण होते आणि त्या दृष्टिकोनातूनच या ब्रह्म समाजाने कार्य केलेलं दिसून येतं। बहुपत्नीत्वाचा त्यांनी निषेध केला, विरोध केला। बहुपत्नीत्व पद्धत ही सामाजिक अनिष्ट पद्धत आहे असं त्यांनी जाहीर केलं। चांगलेपणा कुठलेही असला तरी त्याचा स्वीकार केला पाहिजे असं या ब्रह्म समाजाचं प्रतिपादन होतं। म्हणजे चांगलेपणा दुसऱ्या धर्मात असू दे, दुसऱ्या समाजात असू दे, कुठेही असला तरी सुद्धा तो छोट्या व्यक्तीकडे असू दे किंवा मोठ्या व्यक्तीकडे असू दे, तो स्वीकार करून आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग केला पाहिजे असं ब्रह्म समाजाचं मत होतं। इतकंच नाही तर विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलं। विधवा पुनर्विवाह करण्यासाठी प्रोत्साहन देऊन समाजामध्ये विधवेला सुद्धा एक प्रतिष्ठेचं जीवन जगावं, जगता यावं यासाठी या ब्रह्म समाजाने कार्य केलेलं आहे। तर ओके, तर आतापर्यंत या ठिकाणी आपण ब्रह्म समाज याच्याबद्दल अभ्यास केला। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघूया। विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद।